दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता महापौर बंगला परिसरात नाही तर निवासस्थानाच्या खाली अंडरग्राऊंड होणार आहे. यासाठी शिवसेनेने राज्य हेरिटेज विभागाला प्रस्ताव पाठवला होता आणि त्याला हेरिटेज विभागाकडून परवानगी देण्यात आली. खरं तर या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा लाभलाय. पुरातत्व विभागाकडून ब दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे या भागात स्मारक बांधण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यात बंगल्याच्या परिसरात कोणताही बदल करणं शक्य नव्हतं, त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतलाय. मुंबईतील महापौर बंगल्याची वास्तू 2300 square feet एवढी असल्याने बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल 9000 square feet पसरलेला आहे, त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्स अबाधित राहील. बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड केली जाऊ नये अथवा बंगला परिसरातील झाडांचीही कत्तल होऊ नये अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचे पुरातत्व विभाग आणि संवर्धन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच या बंगल्यात आपण बाळासाहेबांनी काढलेले कार्टून्स आणि त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवू असेही उद्धव यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रस्तावाला सर्व पक्षीयांचा पाठिंबा आहे, त्यामुळे आता स्मारकाचे बांधकाम कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.